आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गुरु पौर्णिमेनिमित्त यावल येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महर्षी व्यास मंदिरात जिल्ह्यासह पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लागली होती। येथील महर्षी व्यास मंदिरात 5 जोडप्यांच्या हस्ते ब्रह्मरुंदांच्या मंत्रोच्चारात महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली। समितीच्या वतीने भात रव्याच्या शिऱ्याच्या महाप्रसादाचे वाटप केले। या प्रसंगी आजूबाजूच्या गावासह तालुक्यातून शिष्यगणांच्या पायी दिंड्या आल्या आहेत। प्रज्वलित करून ठेवलेला आहे अशा भगवान वेदव्यासांना नमस्कार करण्यासाठी या आषाढ शुद्ध पौर्णिमेला लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात। तर आषाढ शुद्ध पौर्णिमेला 21 क्विंटल साखरेच्या या ठिकाणी बुंदी तयार केली जाते आणि 25 क्विंटल तांदळाचा गुलावा देऊन महाप्रसाद सर्व भक्तांना सकाळपासून 10 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत प्रसादाचं प्रसारण केलं जातं। तद्वतच या ठिकाणी यावल शहरातून आणि परिसरातून तसेच जिल्ह्यातून अनेक दिंड्या या ठिकाणी येतात आणि दिंड्या या ठिकाणी आपलं भजन कीर्तन या ठिकाणी सुरू ठेवतात। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।